भाजपाचं सोशल इंजिनिअरिंग बंद पडलेलं आहे. गणेश शाके भाजपाचे प्रवक्ते यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे. अशानं भाजपात माधव समीकरण कोलमडेल. प्रवक्ते गणेश शाके यांचा भाजपाला घरचा आहे. जय महाराष्ट्राच्या लक्षवेधी कार्यक्रमात गणेश शाकेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. आपण पाहतोय भाजपाचं सोशल इंजिनिअरिंग बंद पडल्याचा घरचा आहेर भाजपाचे प्रवक्ते गणेश शाके यांनी दिलेला आहे. हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही की भारतीय जनता पार्टीची खरी वोट बँक, खरी मतपेढी ही माधवची आहे. त्यातल्या माळी, धनगर, वंजारी यांचं सोयरसूतक एकमेकांशी जोडून त्यांची मोट बांधून गोपीनाथ मुंडेंनी पक्षाचा प्रसार केला असं म्हणतात. आता हेच तीनही घटक पक्षापासून दूर जायला लागलेत. आपण म्हणाला ते वस्तुस्थिती आहे. मी जरी पक्षाचा प्रवक्ता असलो तर काही गोष्टी मला वाटतं की सत्य ते नाकारणं उचित नाहीये. की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही म्हणाला तसं जी माधव, माळी, धनगर आणि वंजारी ह्या लोकांच्या बेस होता, या पार्टीचा बेस होता आणि नेते सुद्धा त्या समाजाचे त्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत होते. परंतु खरं आहे की दुर्दैव आहे की त्याच आज वंजारी समाजाचा लोक विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधी नाही, धनगर समाजाचा एकही प्रतिनिधी नाही आणि तसं माळी समाजाचा सुद्धा एकही प्रतिनिधी आज भारतीय जनता पार्टीचा म्हणून विधानसभेच्या म्हणजे सभागृहामध्ये नाही. ही अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची गोष्ट आहे. आता ती म्हणजे का घडली, कशी घडली हा त्याचा नंतर आपण विश्लेषण करण्याची बाजू वेगळी आहे. पण दोन गोष्टी आहेत की भारतीय जनता पार्टी हा ओबीसी बेस धरूनच म्हणजे ते त्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार झालेला होता. अगदी गोपीनाथ मुंडेंनी तांड्यावरती, वाड्या वस्त्यावरती भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम एक ओबीसी नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहून अनेकदा पूर्वी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक आलेले आहेत. पूर्वी भटा बामणांचा जो पक्ष म्हणला जाण्याचा ती जी संकल्पना होती किंवा तो जो विचार होता, ती जी लोकांच्या मनामधली जी भावना होती ती पुसून टाकून भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे, ओबीसीचा पक्ष आहे ही धारणा गोपीनाथ मुंडेंनी खरं म्हणजे निर्माण केली होती आणि तीच त्या विस्ताराला भारतीय जनता पार्टीच्या खरं म्हणजे ती त्याला म्हणजे खरं म्हणजे कारणीभूत ठरली. पण खरं आहे की आता गेल्या पाच एकूण जी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये व्हायचा, गोपीनाथ मुंडे करायचा, तो आता याच्यामध्ये काही गेल्या चार पाच वर्षामध्ये होत नाही ही परिस्थिती आहे. गणेश शाके, आपण फार मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि मी तर असं म्हणेन की फार धाडसानं हे वक्तव्य केलेलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, खूप मोठं विधान भाजपाच्या प्रवक्त्यांनी केलेलं आहे, किंबहुना याला घरचा आहे असंही म्हणता येऊ शकतं. तुमच्या मते भाजपाचं सोशल इंजिनिअरिंग नेमकं का बिघडलंय, किंबहुना बंद पडलंय, काय कारण असू शकतात? असं आहे की ज्या पद्धतीने गणेश शाकेजी बोलत आहे किंवा जे पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून कालची त्यांची फेसबुक पोस्ट असेल किंवा ट्विटर हँडलवरून त्यांचं नाव निघून गेलं, एक समाज माध्यमामधून एक मीम आलं होतं आणि त्या मीम मध्ये सगळे महत्वाचे जे नेते आहे, जे माधव या सोशल इंजिनिअरिंगतून आलेले होते, त्यांना दाखवलं होतं की लढायला बहुजन आणि सत्तेसाठी पेशवे अशा ब्राह्मण अशा पद्धतीचं ते मीम होतं. आणि आजही म्हणजे आपण कितीही प्रकारची चर्चा केली तरी एक प्रकारचं एक कॉन्स्टिट्युएन्सी कास्ट म्हणजे एक कॉन्स्टिट्युएन्सी असं म्हणता येईल, मतदारसंघ असं म्हणता येईल आणि त्यांचं प्रतिनिधित्व प्रत्येकाला अपेक्षित होतं अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा कुठेतरी यांनी कानागोळा केलेला आहे. आता गणेश शाके म्हणतात त्या संदर्भात आपल्याला सांगता येईल ना, इथे चंद्रशेखर बावनकुळे जे आहे त्यांना दूर करण्यात आलेलं आहे किंवा तिकडे विनोद तावडे असतील त्यांना दूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे ही जी लोक होती ही हे लोक एक प्रतिनिधित्व करत होते आणि ज्या पद्धतीनं यांना बाहेर करण्यात आलं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंचा तर फार मोठा अपमान झाला असं त्यांच्या समाजाचं म्हणणं आहे. अतुलजी तुम्हाला फक्त अतुलजी आपण पुन्हा एकदा एकच मिनिट तुम्हाला थांबवते, हा बाईट आपण पुन्हा एकदा ऐकतो आहोत. हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही की भारतीय जनता पार्टीची खरी वोट बँक, खरी मतपेढी ही माधवची आहे. त्यातल्या माळी, धनगर, वंजारी
यांचं सोयरसूतक एकमेकांशी जोडून त्यांची मोट बांधून गोपीनाथ मुंडेंनी पक्षाचा प्रसार केला असं म्हणतात. आता हेच तीनही घटक पक्षापासून दूर जायला लागलेत. आपण म्हणाल ते वस्तुस्थिती आहे. मी जरी पक्षाचा प्रवक्ता असलो तर काही गोष्टी मला वाटतं की सत्य ते नाकारणं उचित नाहीये. की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही म्हणाल तसं जी माधव माळी धनगर आणि वंजारी ह्या लोकांच्या बेस होता, या पार्टीचा बेस होता आणि नेते सुद्धा त्या समाजाचे त्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत होते. परंतु खरं आहे की दुर्दैव आहे की त्याच आज वंजारी समाजाचा लोक विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधी नाही, धनगर समाजाचा एकही प्रतिनिधी नाही आणि तसं माळी समाजाचा सुद्धा एकही प्रतिनिधी आज भारतीय जनता पार्टीचा म्हणून विधानसभेच्या म्हणजे सभागृहामध्ये नाही. ही अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची गोष्ट आहे. आता ती म्हणजे का घडली कशी घडली हा त्याचा नंतर आपण विश्लेषण करण्याची बाजू वेगळी आहे. पण दोन गोष्टी आहेत की भारतीय जनता पार्टी हा ओबीसी बेस धरूनच म्हणजे ते त्याची मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार झालेला होता. अगदी गोपीनाथ मुंडेंनी तांड्यावरती वाड्या वस्त्यावरती भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम एक ओबीसी नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहून अनेकदा पूर्वी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक आलेले आहेत. पूर्वी भटा बामणांचा जो पक्ष म्हणला जाण्याचा ती जी संकल्पना होती किंवा तो जो विचार होता ती जी लोकांच्या मनामधली जी भावना होती ती पुसून टाकून भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्यांचा बहुजनांचा पक्ष आहे, ओबीसीचा पक्ष आहे ही धारणा गोपीनाथ मुंडेंनी खरं म्हणजे निर्माण केली होती आणि तीच त्या विस्ताराला भारतीय जनता पार्टीच्या खरं म्हणजे ती त्याला म्हणजे खरं म्हणजे कारणीभूत ठरली. पण खरं आहे की आता गेल्या पाच एकूण जी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये व्हायचा गोपीनाथ मुंडे करायचा तो आता याच्यामध्ये काही गेल्या चार पाच वर्षामध्ये होत नाही ही परिस्थिती आहे. गणेश हाके आपण फार मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि मी तर असं म्हणेन की फार धाडसानं हे वक्तव्य केलेलं आहे. तर आपण बघतोय की गणेश शाकेंचं हे वक्तव्य होतं. आपल्या सोबत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील जोडले गेलेले आहेत. केशवराव पहिला प्रश्न तुम्हाला, गणेश शाकेंचं हे वक्तव्य किंबहुना त्यांची कबुली ही तुम्हाला आणि पक्षाला मान्य आहे का? मुळामध्ये मी आता गणेश शाकेंशी प्रत्येक काय बोललेत हे मला माहिती नाही. मी त्यांच्याकडनं माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. कारण मग आपण एक नक्की की भारतीय जनता पार्टीने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची समाजातील सर्व घटक सोबत नेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने सातत्याने मांडली आणि त्या पद्धतीचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीने प्रत्येक समाजाचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. पण तरी सुद्धा गणेश शाकेंनी यांचं काय म्हणायचंय हे माझं त्यांचं बोलणं झाल्याशिवाय किंवा मला माहिती घेतल्याशिवाय त्यावर मला भाष्य करता येणार नाही. कारण केशवराव आता तुमच्यासाठी हा जो बाईट लक्षवेधी कार्यक्रमातला जो ऐकवला होता हो पण तो बाईट असं आहे की त्यांचं त्यामागचे भावना काय हे जो काय नेमकं म्हटलंय. मी आता प्रवास करतोय, प्रवासात मला तो बाईट स्पष्ट ऐकू सुद्धा येत नाही. मी आता मुंबई पुणे रस्त्यावरती प्रवास करतोय, त्या प्रवासात तो बाईट मला फक्त केशवराव तुम्हाला फक्त रेफरन्स सांगतो मी. लक्षवेधी कार्यक्रमात जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी हा प्रश्न त्यांना विचारलेला होता. भाजपाचं माधव समीकरण किंबहुना माळी धनगर वंजारी हे जे सोशल इंजिनिअरिंग होतं आणि या समाजाच्या नेत्यांना नेतृत्व देण्याची जी वेळ आणली गेलेली होती ती आता माधव समीकरण कोलमडलेलं आहे आणि याला उत्तर देताना गणेश आके असं म्हणालेले होते की ही गोष्ट खरी आहे. दुर्दैवानं पक्षाकडे आता माळी धनगर आणि वंजारी यांचं नेतृत्व करणारा एकही व्यक्ती विधानसभेमध्ये नाहीये. मी तुम्हाला तेच सांगतोय की वस्तुस्थिती मला ज्या मी बोलेन ते सांगेन आणि हे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एवढं ठामपणे सांगू शकतो की समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. सर्व घटकांना त्यात संधी नेतृत्वामध्ये आहे, त्यामुळे असं काही नाही. पण तरी सुद्धा मी गणेश शाकेंशी बोलेन त्याही मनात वस्तुस्थिती कळेल. केशवराव तुम्हाला फक्त असंच सोबत ठेवायचं आहे. फोनलाईन वरनं आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील जोडले गेलेले आहेत. अतुलजी, केशव उपाध्ये यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती तुम्ही ऐकलेली आहे, ती ऑडिओ क्लिप सुद्धा तुम्ही ऐकलेली आहे, तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे? असं आहे की केशव उपाध्ये त्या पक्षाचे आता प्रवक्ते आहेत आणि त्यामुळे त्यांनी बचावात्मक पवित्रा जो घेतला तो साहजिक आहे. पण मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये ज्या पद्धतीच्या सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या, ज्या पद्धतीनं छोटे छोटे समाज जे आहेत त्यांच्यासोबत जो प्रकार झाला, मग तो लिंचिंगचा असेल, मग त्या दलित समाजाच्या संदर्भामधली भूमिका असेल सरकार म्हणून, किंवा मग प्रतिनिधीचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीचा जो उद्रेक जो आहे तो भाजपच्या आतमधूनच सत्ता गेल्यावर सुरू झाला. याचं कारण असं आहे की सत्ता गेल्यानंतर
लोकांना बोलता येतं, सत्ता असेपर्यंत लोक बोलू शकत नाहीत. मग आता ते बोलायला सुरू झाले आणि मग साईडलाईन काय झाले, तर ज्या ज्या लोकांनी आम्ही मुख्यमंत्री आहो म्हणजे रेसमधले आहे किंवा रेसमध्ये होते असे सगळे बाहेर झाले ना, खडसे बाहेर झाले, तावडे बाहेर झाले, बावनकुळे बाहेर झाले, पंकजाताई बाहेर झाल्या, असे एक एक करून बाहेर झाले आणि याचा सुद्धा परिणाम जो आहे तो प्रतिबिंब तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपला अतुल लोंढे बरोबर आहे. पण याला प्रत्युत्तर आपल्याला केशव उपाध्ये यांच्याकडनं घ्यायचं होतं, मात्र ते प्रवासात असल्यामुळे त्यांचा फोन हा कट झालेला आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद अतुल लोंढे तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की भाजपाचे प्रवक्ते गणेश शाके यांनी पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे. पक्षाचं सोशल इंजिनिअरिंग सध्या बंद पडल्याचा घरचा आहेर त्यांनी जय महाराष्ट्राच्या लक्षवेधी या कार्यक्रमात केलेला आहे.